वृक्षारोपण कार्यक्रमात वनाधिकाऱ्यांनी केलेली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झी मीडियाने उघडकीस आणला. आमच्या दणक्यानंतर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे भंभेरी उडालेल्या अधिकाऱ्यांनी आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी रात्रीच्या अंधारात कशी धडपड चालवली आहे, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात 4 कोटी वृक्ष लागवडीत मोठा भ्रष्टाचार झाल्याची बातमी झी मीडियानं पुराव्यानिशी दाखवली. या बातमीनंतर राज्यभरात खळबळ उडाली. त्यातच विधिमंडळ अधिवेशन सुरू झाल्यानं या तिन्ही जिल्ह्यातल्या कामाची चौकशी करण्याचे आदेश मुख्य वनरक्षक अरविंद पाटील यांनी दिले. चौकशी लागताच वनविभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. कारवाईच्या भीतीनं या वन अधिकाऱ्यांनी रात्रीच्या रात्री खड्ड्यात पाणी घालून झाडं जगवण्याचा केविलवाणा खटाटोप सुरू केला. झी मीडियानं रातोरात घटनास्थळी जाऊन वन अधिकाऱ्यांचं हे पितळही उघडं केलं. मी आळते परिसरामध्ये आहे. इथं चौकशी करण्यासाठी किंवा एकूण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शुक्ल RFO घेऊन दाखल झालेले होते. म्हणजेच ही चौकशी कशा पद्धतीनं सुरू आहे आपल्याला कळते. आणि दुसरी गोष्ट, आता मी या झाडाजवळ आहे. हे झाड जे आहे किंवा ही झाडाखालची माती आहे ही सगळी ताजी आहे. आपल्याला पाहू शकतो की माझं बोट किती अलगदपणे ह्याच्यामध्ये जात आहे. त्याच्यावरूनच वरच्या वर डागजुडी कशा पद्धतीनं केलेली आहे हे दिसून येते. एकूणच आपण बघतो की सकाळपासनं वन विभागाचे अधिकारी हा सगळा केलेला चोरीचा प्रकार किंवा खड्ड्यात मुरवलेला पैसा लपवण्याचा प्रकार पुन्हा एकदा सुरू केलेला आहे. हा रात्रीचा खेळ झी मीडियानं उघड केल्यानंतर वनविभागाचे अधिकारी गप्प बसतील असं वाटलं होतं. पण या अधिकाऱ्यांनी चौकशी अधिकाऱ्यांच्या डोळ्यात सुद्धा माती टाकण्याचा खटाटोप केला. हे खड्डा कोणी खोदलाय? खड्डा कोणी खोदलाय? काय तुम्हाला काय सिद्ध करायचं? खड्डा कोणी खोदलाय असं विचारतोय. तुम्हीच आता बोला, DFO साहेब आले होते. तपास अधिकारी यायच्या आधी इथं खड्डा कोणी खोदलाय सांगा. मी काय विचारतोय तुम्हाला, तो ते तपास अधिकारी सांगतात बोलू नका म्हणून बोलायचं बंद केलं का तुम्ही? नाही, आता मला काय बोलायचं नाही तुमच्याशी. नाही नाही, पण काल शुक्ल साहेब आले होते, त्यांनी खड्डा खोदलाय का? त्यांच्या समोर खड्डा खोदण्याची तपासणी झाली का? काय केलंय तपासणी बघितलंय का त्यांनी? खड्डा मातीची तपासणी करायसाठी ती काढलेला आहे खड्डा काल शुक्ल साहेबांनी सांगितल्यावर. धक्कादायक बाब म्हणजे चौकशी करणारे तपास अधिकारी देखील या भ्रष्ट अधिकाऱ्यांना क्लीन शीट देण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय. ज्या ठिकाणी रात्री खड्डा खणून त्यात माती टाकली तेच खड्डे आपल्यासोबत आलेल्या कर्मचाऱ्यांना खोदायला भाग पाडले. ज्या ठिकाणी चौकशी अधिकारी खड्ड्यांचे नमुने घेत होते त्याच परिसरात खोदलेला खड्डा आढळून आला. हा खड्डा तपास अधिकारी चौकशीला येण्या अगोदर कोणी खोदला हे तुम्हीच बघा. तपास अधिकाऱ्याला ही बाब दाखवल्यानंतर त्यांची चांगलीच पंचायत झाली. हा खड्डा नेमका कशासाठी खणून ठेवलाय? तुम्ही यायच्या आधीच आहे? हो, माझ्या आधीच खणलेला आहे. मग कोणी खणलाय तो? ते काय मला सांगता येणार नाही, तर माहिती घेतल्याशिवाय. मग आता तुम्ही ह्याच खड्ड्यांमध्ये इकडच्या परिसरामध्ये सगळ्या खड्ड्यांची चाचणी घ्यायला लागलाय. आमची बातमी लागून 4 दिवस झालेले आहेत. त्याच्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी याच्यामध्ये गाळाची माती भरली जाऊ शकते. बरोबर आहे की नाही? मला आता काय सांगता येणार, माझा चौकशी अहवाल मी माझ्या वरिष्ठांना देईन त्यावेळेला. तुम्हाला चौकशी अहवालाचा मुद्दा नाही आहे. खड्डा तुम्ही खणलात का? नाही, मी खणलेला नाही आहे. तुम्ही खणलेला नाही आहे? आपण बघतो की वन विभागाचे अधिकारी कशा पद्धतीनं तपास अधिकाऱ्यांच्या डोळ्यात सुद्धा माती घालण्याचा प्रयत्न करतायत. तपास अधिकारी इथं जागेवर यायच्या आधी हा खड्डा खणून का ठेवलाय हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी चौकशीचा फार्स करून हे अधिकारी सरकार आणि वनविभागाच्या डोळ्यात माती घालण्याचा खटाटोप करतायत. आता तरी वनमंत्र्यांनी या भ्रष्टाचाराची दखल घेऊन थर्ड पार्टी चौकशी समिती गठीत करावी. अन्यथा हे अधिकारी चौकशी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपण केलेला भ्रष्टाचार लपवण्यात यशस्वी होतील अशी भीती आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.